might, must, ought to, used to, need आणि dear. इंग्रजी शिकायची असेल तर ही 24 सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहित असायलाच पाहिजेत. या आपल्या समोर जी मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत या मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं आणि फक्त पहिलंच रूप वापरतात. ही 24 सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला मुखोद्गत करायची पहिलाच व्हिडिओ आहे. याच्यानंतर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन या YouTube चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी शिकणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत प्रोनाउन्स, लिहिलंय फक्त इथं प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय आय, आय म्हणजे मी. त्याच्यानंतर आहे डब्ल्यू ई, वी म्हणजे आम्ही. त्याच्यानंतर पुढचं सर्वनाम आहे वाय ओ यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. त्याच्यानंतर पुढचं सर्वनाम आहे याची ही म्हणजे तो, यस याची सी म्हणजे ती, आय टी इट म्हणजे ते आणि टी एच ई वाय दे म्हणजे ते त्या ती. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना इंग्रजी शिकायचंय त्यांच्यासाठी ही सर्व नाम अतिशय महत्वाची आहेत, म्हणून तुम्हाला ती पाठ करायची आहेत. याच्या नंतरचा अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. इंग्रजीत एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत, ती म्हणजे डू, डज, डिड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, शल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड आणि डिअर. इंग्रजी शिकायची असेल तर ही 24 सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहीत असायलाच पाहिजेत. या सहाय्यकारी क्रियापदाशिवाय इंग्रजी बोलू शकत नाहीत आपण. याच्यासाठी ही 24 सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला मुखोद्गत करायची आहेत. हा पहिलाच व्हिडिओ आहे. याच्यानंतर आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, परंतु त्याच्यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजेत ती ही 24 सहाय्यकारी क्रियापदं. याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. इंग्रजीमध्ये वाक्याचे चार प्रमुख प्रकार आहेत. याच्यामध्ये आपण पाहतोय पहिला प्रकार तो म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तिसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार वाचक वाक्य. याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे तो मुख्य क्रियापदांच्या रूपांचा. इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाची रूप चार आहेत. त्यातलं पहिलं रूप म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं मराठीत भाषांतर केल्यावर ज्या मुख्य क्रियापदाचं मराठीत भाषांतर करणार आहोत त्या मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ने काय येतं, ने. आणि त्याचं उदाहरण पाहायचं आपल्याला पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे. पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे. आणि यालाच इंग्रजीमध्ये नाव आहे बेस फॉर्म. इथं ब्लिंक होतं, याला काय म्हणतात, बेस फॉर्म किंवा प्रेझेंट फॉर्म असंही याला म्हणतात. आता याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप. सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप असतं त्या पहिल्या रूपाला डॅश ई डी, कोणता प्रत्यय, डॅश ई डी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं. आणि मुख्य क्रियापदाच्या दुसऱ्या रूपाचं मराठीत जर भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी एकदा ल येतं. एकदा काय येतं, ल येतं. आणि त्याचं उदाहरण आहे पी एल ए वाय ई डी, प्लेड म्हणजे खेळले. पास्ट फॉर्म त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, पास्ट फॉर्म. त्याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप हे सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे त्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होतं. आणि मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं जेव्हा आपण मराठीमध्ये भाषांतर करतो
तेव्हा मराठीत भाषांतर केल्यानंतर मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या शेवटी दोनदा ल येत असतं. काय येतं? दोनदा ल येतं. आणि त्याचं उदाहरण PLAYED प्लेड म्हणजे खेळलेले. आणि मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट पार्टिसिपल. या ठिकाणी हे नाव येतंय पास्ट पार्टिसिपल. मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. आता याच्यानंतर आपण पाहतोय मुख्य क्रियापदाचं चौथं रूप. मुख्य क्रियापदाचं चौथं रूप कसं तयार होतं बरं? तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश आयएनजी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं होतं चौथं रूप तयार. आणि मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाचं जर मराठीत भाषांतर केलं तर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी येतं एकदा त. काय येतं? एकदा त येतं. आणि त्याचं उदाहरण आपल्या समोर येत आहे ते म्हणजे PLAYING प्लेईंग म्हणजे खेळत. PLAYING प्लेईंग म्हणजे खेळत. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात मुख्य क्रियापदाच्या चौथ्या रूपाला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. आणि याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग पाहतोय आपण मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा. इंग्रजीमध्ये 13 मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. याच्यामध्ये शॅल, शुड, विल, वूड, कॅन, कूड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, युजर टू, नीड आणि डिअर अशी एकूण इंग्रजीमध्ये 13 मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत. आणि या 13 मॉडल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये दोन महत्त्वाचे नियम आहेत. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे यांचा वापर आपण कोणत्याही कर्त्यासोबत करू शकतो. कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे कर्ता एकवचनी असो कर्ता अनेकवचनी असो याच्यासोबत आपण याचा वापर करू शकतो. कर्ता स्त्रीलिंगी असो कर्ता पुल्लिंगी असो कर्ता नपुसंगलिंगी असो याचा वापर हा आपण त्याच्यासोबत करू शकतो. आणि याचा दुसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या सर्व सहाय्यकारी क्रियापदासोबत आपल्या समोर जी मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत त्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब सोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं आणि फक्त पहिलंच रूप वापरतात. याच्यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा भाग पाहतोय काळाचे प्रकार. इंग्रजीमध्ये काळाचे मुख्य प्रकार आहेत तीन. किती आहेत काळाचे मुख्य प्रकार? काळाचे मुख्य प्रकार आहेत तीन. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. त्याच्यानंतर आता आपण प्रत्येक काळाचे उपप्रकार पाहणार आहोत. वर्तमान काळाचे उपप्रकार 4 आहेत. याच्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि याचा वर्तमान काळाचा चौथा उपप्रकार आपल्या समोर येतोय तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू वर्तमान काळ. पूर्ण चालू वर्तमान काळ. याच्यानंतर आपण पाहतोय भूतकाळाचे उपप्रकार. भूतकाळाचे सुद्धा एकूण 4 उपप्रकार आहेत. याच्यामध्ये पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. भूतकाळाचा दुसरा उपप्रकार आहे तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. तिसरा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. आणि चौथा उपप्रकार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. आता आपण पाहतोय भविष्यकाळाचे उपप्रकार. किती आहेत बरं भविष्यकाळाचे उपप्रकार? त्याचे सुद्धा उपप्रकार किती आहेत? 4च आहेत. किती उपप्रकार आहेत? 4. याच्यामध्ये पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? साधा भविष्यकाळ. याचा पुढचा उपप्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. तिसरा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय? म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि भविष्यकाळाचा चौथा उपप्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये या सर्व बेसिक गोष्टी आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद.